त्यांना माणसाच्या आयुष्यापेक्षा या निवडणुकीत ती जास्त महत्व आहे. ज्या बापट साहेबांच्या प्रकृतीबद्दल किंवा एकूणच त्यांच्या आरोग्य संदर्भामध्ये घालणाऱ्या अफवा या त्यांच्या एकूणच पक्षातून सोडण्यात आल्या. भारतीय जनता पार्टीचे नेते त्यांच्यावर प्रेशर आणून त्यांच्या जीवाची पर्वा न करता या ठिकाणी गिरीश बापट यांना व्हील चेअरवर बसून असताना त्यांच्या प्रकृतीला आज आरामाची गरज असताना त्या गिरीश बापट यांच्या प्रकृतीशी खेळण्याचं काम हे भाजपवाले करतायत. जर शब्दामध्ये जर त्याचा उल्लेख करायला पाहिजे तर कुठल्याही सहसंस्कृतपणामध्ये ते शोभून दिसू शकत नाही. आपल्या स्वार्थासाठी भाजप प्रचारात आणते हे पुणेकरांच्या दृष्टीने निश्चित दुर्दैव आहे आणि पुणेकर निश्चित याची नोंद होईल. भाजपला योग्य ठिकाणी योग्य वेळी धडा शिकवत गरज आहेत. ह्या बातम्या चालल्यानंतर आज भाजपने चक्क व्हेंटिलेटर म्हणजे ऑक्सिजनवर असलेल्या बापटांनाच प्रचारात उतरवण्याचं घाट घातलेला आहे. तुम्ही कसं बघताय सगळ्या गोष्टी? कसबा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीची परिस्थिती ही फार गोंधळलेली झालेली आहे. त्यांना माणसाच्या आयुष्यापेक्षा या निवडणुकीत ती जास्त महत्व आहे हे त्यांचं खासदार पुणेकरांचे गिरीश बापट यांच्या संदर्भामध्ये दिसून येत आहे. 2 दिवसांपूर्वी खासदार गिरीश बापट यांनी वर्तमानपत्रामध्ये जाहीर पत्रक काढून मी आजारी असल्यामुळे मला दिवसातून 2 ते 3 वेळा डायलिसिस करावं लागतं आणि त्यामुळे या विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये प्रचारात मी उतरणार नाही अशा पद्धतीचं वर्तमानपत्रातनं जाहीररित्या जाहीर केल्यानंतर सुद्धा भारतीय जनता पार्टीचे नेते त्यांच्यावर प्रेशर आणून त्यांच्या जीवाची पर्वा न करता या ठिकाणी गिरीश बापट यांना व्हील चेअरवर बसून जे प्रचारामध्ये उतरवण्याचा त्यांनी आज जे प्रकार केलेला आहे हा खरं म्हणजे आपल्या जर शब्दामध्ये जर त्याचा उल्लेख करायला पाहिजे तर कुठल्याही सहसंस्कृतपणामध्ये ते शोभून दिसू शकत नाही. सर काय सांगायला बापट प्रचारात उतरावं लागतंय बापटांना या अवस्थेत पाहिजे? मागील 5 वर्ष ज्या गिरीशजी बापट यांना भाजपने भाजपच्या राज्याच्या नेतृत्वाने त्या ठिकाणी खड्यासारखं बाजूला ठेवलं होतं. कुठेही पक्षाच्या कुठल्या बैठकांमध्ये पक्षाच्या मेळाव्यांमध्ये बापट साहेबांना स्थान दिलेलं होतं. महानगरपालिकेच्या सगळ्याच निर्णय प्रक्रियेमध्ये कुठेही बापट साहेबांना विचारलं सुद्धा जात नव्हतं. ज्या बापट साहेबांच्या प्रकृतीबद्दल किंवा एकूणच त्यांच्या आरोग्य संदर्भामध्ये घालणाऱ्या अफवा या त्यांच्या एकूणच पक्षातून सोडण्यात आल्या, चर्चा करण्यात आल्या, त्याच्यामुळं स्वतः गिरीशजी बापट साहेब जे दुखावले गेले त्या बापट साहेबांना आज या ठिकाणी शारीरिक अस्वस्थतेमुळं घर थोडं चालता पण येत नाहीये. पुणेकरांच्या सर्वांना त्यांच्या बरोबर आहेत असं असताना त्यांच्या प्रकृतीला आज आरामाची गरज असताना त्या गिरीशजी बापट यांच्या प्रकृतीशी खेळण्याचं काम हे भाजपवाले करतायत. फक्त निवडणुकीच्या पुरतंच गिरीशजी बापट यांची आठवण भाजपवाल्यांना होते. पण आम्ही पुणेकरांच्या वतीने त्यांना विनंती करू की तुमच्या स्वार्थासाठी बापट साहेबांच्या आरोग्याशी खेळू नका. अशा प्रकारे एखाद्या ज्येष्ठ नेत्याला आयुष्यभरच्या तपश्चर्येनंतर एका ठराविक नका काळामध्ये बाजूला ठेवल्यानंतर आपल्या स्वार्थासाठी भाजप प्रचारात आणतंय हे पुणेकरांच्या दृष्टीने निश्चित दुर्दैव आहे आणि पुणेकर निश्चित याची नोंद होईल. भाजपला योग्य ठिकाणी योग्य वेळी धडा शिकवतील या बाबतीत माझ्या मनाशी.